दोस्तों शुरू करने से पहले मैं आप लोगों को बता दूं, अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो उस लाल बटन को दबाकर सब्सक्राइब कर लें और सारे में नोटिफिकेशन बेल को जरूर दबा लें ताकि हमारी वीडियोस की नोटिफिकेशन आप तक पहुंचते रहे। आज आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच महा TAIT 2017 बद्दल। या परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सध्या सुरू झाले आहे। दिनांक 2 नोव्हेंबर 2017 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म्स उपलब्ध झाले आहे। तर या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा सबमिट करावा याबद्दलची माहिती आम्ही आपणास देणार। ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम www.mahapariksha.gov.in या पोर्टलला व्हिजिट देणे आवश्यक आहे। या ठिकाणी आपणास इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच TAIT रजिस्ट्रेशन ही लिंक दिसेल। सर्वप्रथम आपण या लिंकवर क्लिक करावे, त्यानंतर आपणासमोर एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये नोंदणी लॉग इन अशी लिंक दिलेली असेल, त्यावर आपण क्लिक करावे। नंतर आपल्यासमोर एक नवीन पेज येईल ज्यामध्ये साइन इन आणि रजिस्ट्रेशन्स असे दोन ऑप्शन असतील। जर का आपण ऑलरेडी रजिस्टर असाल तर आपण साइन इन हा पर्याय निवडावा, अन्यथा नवीन उमेदवारांनी रजिस्टर या लिंकवर क्लिक करावे। रजिस्टर या लिंकवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक फॉर्म येईल ज्यामध्ये सर्वप्रथम आपणास एक यूजर नेम निवडायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात राहील असे एक यूजर नेम एंटर करावे, नंतर आपला ईमेल आयडी टाकावा आणि पासवर्ड एंटर करावा। न्यू पासवर्ड कन्फर्मेशन या ठिकाणी पुन्हा वरील पासवर्ड एंटर करावा आणि रजिस्टर या बटनवर क्लिक करावे। आता पुढील स्टेप म्हणजे आपणास आपला ईमेल आयडी व्हेरीफाय करणे। यासाठी आपण दिलेल्या ईमेल आयडीवर सर्वप्रथम लॉग इन करावे। या ठिकाणी लॉग इन केल्यावर आपल्या असे लक्षात येईल की आपल्या इनबॉक्समध्ये महापरीक्षा रजिस्ट्रेशन ॲक्टिव्हेशन या विषयाने एक ईमेल प्राप्त झाला असेल। ईमेल वाचून यामध्ये एक ॲक्टिव्हेशन लिंक दिली असेल, यावर आपण क्लिक करावे। यानंतर आपणासमोर महापरीक्षाचे पोर्टल ओपन होईल जिथे आपणास साइन इन हा पर्याय निवडून आपलं युझरनेम आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी एंटर करून साइन इन या बटनवर क्लिक करावे। यानंतर आपल्यासमोर डिक्लेरेशनचा पेज येईल। या ठिकाणी आय ॲग्री या बॉक्सवर क्लिक करून ओके या बटनवर क्लिक करावे। नंतर आपल्यासमोर प्रोफाईल पेज ओपन होईल। या ठिकाणी सर्वप्रथम आपणास आपले प्रोफाईल बनवायचे आहे, त्यामुळे क्रिएट प्रोफाईल या बटनवर क्लिक करावे। महापरीक्षेचा रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्यासमोर येईल। या ठिकाणी सर्वप्रथम आपलं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर अशी विविध माहिती विचारण्यात आली असेल। ही सर्व माहिती आपण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक प्रविष्ट करावी। सोबतच आपणास आपला फोटो आणि सिग्नेचर सुद्धा अपलोड करायची आहे हे लक्षात ठेवा। या ठिकाणी ॲड इमेज हा एक पर्याय असेल ज्याद्वारे आपण आपला फोटो आणि साइन अपलोड करू शकता। ही सर्व माहिती भरल्यावर आपण सेव्ह या बटनवर क्लिक करावे। आपण युजर प्रोफाईल या पेजवर याल, त्या ठिकाणी आपण भरलेली माहिती आणि फोटो आपल्यासमोर दिसेल। त्यानंतर आपणास एक ॲड युअर ॲड्रेस हे बटन दिसेल, यावर क्लिक करून आपला ॲड्रेस व्यवस्थित भरावा।
यामध्ये ॲड्रेसचा प्रकार आणि डिटेल ॲड्रेसबद्दल माहिती विचारली असेल ती संपूर्ण माहिती व्यवस्थित प्रविष्ट करावी. पिनकोड सहित पूर्ण ॲड्रेस टाईप केल्यावर आपण सेव्ह या बटनवर क्लिक करावे. त्यानंतर आपण पुन्हा युजर प्रोफाईल या पेजवर याल. आता या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस दिसू लागेल. त्याखाली आपणास एक नवीन बटन दिसेल, ॲडिशनल युजर डिटेल्स. या बटनवर क्लिक केल्यावर आपणास कास्ट सर्टिफिकेट हा एक पर्याय दिसेल. या ठिकाणी आपणाकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर आय हॅव व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र स्टेट हा पर्याय निवडावा, अन्यथा नो कास्ट सर्टिफिकेट हा पर्याय निवडावा. त्यानंतर आपणास आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. आपण जनरल कॅन्डिडेट आहात, OBC कॅन्डिडेट आहात, ST कॅन्डिडेट्स आहात, SC कॅन्डिडेट आहात, जी पण आपली कॅटेगरी असेल ती एंटर करावी. सोबतच पुढील स्टेपमध्ये आपणास आपला आधार क्रमांक एंटर करायचा आहे. आपला आधार क्रमांक व्यवस्थित एंटर केल्यावर जर का आपण कुठल्या स्पेशल कॅटेगरीला बिलॉंग करत असाल, जसं स्पोर्ट्स कॅन्डिडेट, पर्सनल डिसॅबिलिटी, एक्स सोल्जर किंवा अन्य, तर आपण तो आवश्यक तो पर्याय निवडावा. त्यानंतर महाराष्ट्राचे आपण अधिकृत रहिवासी आहात का या प्रश्नाचं हो असं उत्तर सिलेक्ट करावं आणि सेव्ह करावा. यानंतर आपण पुन्हा प्रोफाईल या पेजवर याल. आता आपणासमोर एक नवीन बटन दिसेल, ॲड क्वालिफिकेशन्स. आता या बटनवर आपण क्लिक करावे. या ठिकाणी आपणास आपले शैक्षणिक माहिती भरायची आहे. यामध्ये आपण सर्वप्रथम SSC हा पर्याय निवडून आपण ही परीक्षा केव्हा पास झाला याबद्दलची माहिती द्यायची आहे. दिलेल्या कॅलेंडरवरून आपण आवश्यक तो मंथ आणि डेट, वर्ष ही सर्व माहिती इथे भरावी. त्यानंतर आपणास किती मार्क्स मिळाले ते आपण एंटर करावे. आणि सेव्ह या बटनवर क्लिक करावे. यानंतर पुन्हा ॲड क्वालिफिकेशन्स या बटनवर क्लिक करून पुढील परीक्षेबद्दल माहिती भरावी. जर एखाद्या परीक्षेसाठी पर्सेंटाइल या पद्धतीमध्ये मार्क्स कॅल्क्युलेशन असेल तर आपण तो पर्यायसुद्धा निवडू शकता. शैक्षणिक पात्रतेविषयी विविध माहिती एंटर केल्यावर आपण कंटिन्यू या बटनवर क्लिक करावे. या बटनवर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक कन्फर्मेशन डायलॉग बॉक्स येईल, ज्यावर आपणास यस पर्याय निवडून पुढील स्टेपवर जावं लागेल. या ठिकाणी डिटेल्स या बटनवर क्लिक केल्यावर आपण भरलेली पूर्ण माहिती आपण बघू शकता. जर सर्व माहिती बरोबर असेल तर आपण TAIT म्हणजे टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट या पर्यायावर चेक करून शो एक्झाम्स या बटनवर क्लिक करावे. आता कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचा आहे हा प्रश्न आपल्याला समोर दिसेल. या ठिकाणी एक नंबरवर टीचर्स ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट नोव्हेंबर 2017 हा पर्याय दिसेल, त्याला आपण चेक करावे आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. या ठिकाणी Are you TET क्वालिफाईड, यस ऑर नो असा प्रश्न विचारण्यात येईल. आवश्यक ते उत्तर देऊन आपण प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स डिटेल्स हा पर्याय निवडावा. या ठिकाणी आपल्याला आपल्या डिग्री अथवा डिप्लोमाच्या या संदर्भात विविध प्रश्न विचारण्यात येतील. तसं आपण कुठला कोर्स
केलं आहे, कुठल्या युनिव्हर्सिटीतून केलं आहे, एक्झाम कधी पास झाले, त्यामध्ये आपणास किती मार्क अथवा पर्सेंटेज किंवा पर्सेंटाईल मिळाले आहे, इत्यादी माहिती आपणास इथे समाविष्ट करावी लागेल. शैक्षणिक पात्रतेबद्दल विविध माहिती समाविष्ट केल्यावर सेव्ह या बटनवर क्लिक करावे. नंतर आपण आपल्या प्रोफाईल पेजवर परत याल व या ठिकाणी आपण भरलेली माहिती आपणास दिसू लागेल. सर्व माहिती व्यवस्थित आहे हे बघून विच पोस्ट यू वॉन्ट टू अप्लाय याच्या समोरील सिलेक्ट पर्याय निवडून सेकंडरी और हायर सेकंडरी हा पर्याय निवडावा. त्याचप्रमाणे आपणास परीक्षा कोणत्या मीडियममध्ये द्यायची आहे हे निवडावे. ही परीक्षा आपण मराठी, इंग्लिश अथवा उर्दू या मीडियममध्ये देऊ शकता. नंतर प्रोसीड या बटनवर क्लिक करावे. प्लीज व्हेरीफाय अँड कन्फर्म बिफोर कंटिन्युईंग असा पर्याय येईल. या ठिकाणी यस आणि नो असे दोन पर्याय असतील. यस हा पर्याय निवडून पुढे प्रोसीड करावे. आता आपणास एक्झाम सेंटर निवडायची आहे, त्यामुळे ॲड एक्झाम सेंटर डिटेल्स हा पर्याय निवडावा. या ठिकाणी ज्या शहरातील आपल्याला एक्झाम सेंटर हवे असेल त्याचे पर्याय आपण देऊ शकता. या ठिकाणी आपल्याला तीन पर्याय द्यायचे आहे, तर तीन आपल्याला वाटणाऱ्या तीन शहरांची नावे आपण इथे द्यावी. त्यानंतर मेक पेमेंट या बटनवर क्लिक करावे आणि पेमेंटला आपण आता पुढे प्रोसीड करू शकता. या ठिकाणी नेट बँकिंग अथवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतीने आपण पेमेंट देऊ शकता. समजा आपणास नेट बँकिंगनी पेमेंट करायचं आहे तर आपली आपण बँक सिलेक्ट करावी आणि जो पण पेमेंट आहे तो पेमेंट आपल्या नेट बँकिंग आपल्या बँक खात्यामधून डिडक्ट केला जाईल. सर्व माहिती आणि पेमेंट झाल्यावर आपणास सबमिट युअर ॲप्लिकेशन हा पर्याय दिसेल. सर्व माहिती बरोबर आहे का हे एकदा व्यवस्थित बघून घ्यावे. नंतर टर्म्स अँड कंडिशन या बटनवर क्लिक करून आय ॲग्री चेकबॉक्स चेक करावा आणि सबमिट या बटनवर क्लिक करावे. आपल्यासमोर लगेच एक बॉक्स येईल, यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड युअर एक्झाम. याचा अर्थ आपला फॉर्म TET साठी सध्या समाविष्ट झाला आहे. प्रिंट प्रिव्ह्यूमध्ये आपण या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता.